चांदवड चांदवड तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या वडनेर भैरव या कृषी प्रधान गावात निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या दोधाई माता टेकडी या परिसराला महाराष्ट्र शासन व वन विभाग यांनी पर्यटन केंद्राचा दर्जा द्यावा म्हणजेच या भागात येणाऱ्या भाविक व पर्यटक यांना विविध भौतिक सुविधा मिळतील आणि पर्यायाने या भागातील धार्मिक ऐतिहासिक स्थळांना महत्व प्राप्त होईल अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। या परिसराचा अधिक आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक पवार थेट या ठिकाणावरून जोडले जात आहेत। नमस्कार विशाल सर, चांदवड तालुक्याच्या पश्चिमेला असलेले वडनेर भैरव या कृषी प्रधान गावात निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या लोधई माता टेकडीवरती आता आपण आहोत। या ठिकाणी या परिसर आपण बघू शकतो, या परिसराला महाराष्ट्र शासन वन विभाग यांनी पर्यटन केंद्राचा दर्जा द्यावा अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे। तरी आपण अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेश सलादे सर यांच्याकडून जाणून घेऊ। सुरेश कुमार माधवराव सलादे, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आपण ज्या स्थळावरती आता उभे ते वडनेर भैरवचं लोधई माता देवस्थान आहे। हे वडनेर भैरवचं खऱ्या अर्थाने एक ग्रामदैवत आहे आणि लोधई माताची जी टेकडी आहे ती अगदी आमच्या वडिलोपार्जित लोकांचा वडनेर भैरवकरांची ही एक श्रद्धास्थान आहे। म्हणजे वडनेर भैरवचे सर्व जाती धर्माचे लोक या स्थळाला भेट देतात कारण हे जे स्थान आहे हे निसर्गाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि अशा या आमच्या गावच्या वडिलोपार्जित स्थळाचं पर्यटन केंद्र व्हावं म्हणून तहसीलदार, त्याचबरोबर BDO, त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। हे खऱ्या अर्थाने का होणं गरजेचं आहे याचं एकमेव कारण असं आहे की चांदवडला हट्टी हे एवढं जर एक पर्यटन केंद्र सोडलं तर वडनेर भैरवमध्ये किंवा चांदवड तालुक्यामध्ये दुसरं कुठलंच पर्यटन केंद्र नाही आणि ती सगळी सुविधा ज्या भौतिक सुविधा पाहिजे त्या सर्व सुविधा आज वडनेर भैरवला आहे। वडनेर भैरवला नदी आहे, वडनेर भैरवला द्राक्ष टोमॅटो सारख्या शेतीचा ग्रीन बेल्ट आहे, त्याचबरोबर निसर्गाने मुक्त हस्त या टेकडीवरती उधळण केलेली आहे, मोर आहे, शेजारीच जी माळवस्ती तिथे हरणांची मोठमोठी कळप आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता रस्ते आहे, फक्त जे कच्चे रस्ते ते पक्के व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता पर्यटन केंद्र होणं ही काळाची गरज आहे। इथे रोजगार वाढेल, एवढंच नाही तर पुन्हा मुंबईकडनं पर्यटक ह्या वडनेर भैरवला भेट देतील आणि लोधई माताची जी टेकडी आहे ती अजून प्रसिद्ध झाल्याशिवाय राहत नाही। त्याचबरोबर जी चांदवडची रेणुका देवी, जवळच असलेलं तुमचं केदराई माता, पारेगावचं देवस्थान, हे सगळे देवस्थानं एका दिवसात होणारी देवस्थानं आहे आणि म्हणून ते गरजेचं आहे। पर्यटन केंद्र झाल्यास या भागाचा विकासाला अजून चालना मिळेल आणि खूप काही त्यासाठी आर्थिक खर्च शासनाला येणार नाही। वन खात्याने खऱ्या अर्थाने जर लक्ष दिलं तर कमीत कमी खर्चामध्ये हे पर्यटन केंद्र उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।